मुरबाड तालुक्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो. मात्र यावर्षी पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांनी पेरलेली पिकं देखील धोक्यात आली आहेत. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी अल्प पावसावरच पेरण्या केल्या. त्या उगवल्या देखील, मात्र पावसाने दडी मारल्याने अक्षरशः पेरलेली पिकंही जळून खाक झालीत. करपून गेलं दुष्काळानं सारं रान, तसंच माझं मन पांडुरंगा, वर्षा पाठोपाठ नाही पानकळा, सावताचा मळा ओत झाला. खरं तर संतश्रेष्ठ सावतामाळींची ही काव्यरचना आठवली की ही यावर्षीच्या यंदाच्या पावसाळ्याला हुबेहूब बसते. गेल्या अनेक वर्षापासून हा शेतकरी या ठिकाणी काबाड कष्ट करतोय, परंतु खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं यंदाच्या वर्षी या आमच्या निफाड तालुक्यामध्ये पावसाचं अत्यंत अल्प प्रमाण असून गेले मोठं संकट या शेतकऱ्यावरती आलेलं आहे. आता गेल्या काही महिन्यापूर्वीच आम्ही या ठिकाणी सोयाबीनची पेरणी केली होती, परंतु ती देखील कमी पावसामुळे एवढी पूर्ण होऊ शकली नाहीत. पूर्ण तिची उगवण क्षमता कमी झाली. दरम्यान शेतकऱ्यांनी परत दुबार पेरण्या केल्यात. त्यानंतरही पावसाने हुलकावणी दिल्याने अक्षरशः सोयाबीनसह इतर पिकं करपू लागल्याची परिस्थिती आहे. आणि त्यानंतर पुन्हा दुबार पेरणी केली, या आशेपोटी की पावसाचं प्रमाण चांगलं होऊन चांगल्या प्रकारचं या ठिकाणी उत्पादन आम्हाला मिळू शकेल. परंतु पुन्हा देखील पावसाने आम्हाला डावलत या ठिकाणी पुन्हा दुबार पेरणीचं आमच्यावरती संकट आलेलं आहे. आणि आत्ता जे काही तुम्हाला या ठिकाणी हे दिसत आहेत, जे पीक आता उभं आहेत, ते सुद्धा खऱ्या अर्थानं जो आमचा झालेला खर्च आहे तो सुद्धा यामधून भागवू शकत नाहीत. तरी मायबाप सरकारला आमची एकच विनंती आहे की सरकार, आता तुम्हीच आमचे तारणहार आहात. कारण खऱ्या अर्थानं आमचा शेतकरी हा आसमानी सुलतानी या संकटांचा नेहमीच सामना करत असतो. अशा अनेक संकटाची आव्हानं आम्ही पेलत असतो, पण खऱ्या अर्थानं आज मायबाप सरकारला या शेतकरी वर्गाच्या माध्यमातून आणि आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी एक रिक्वेस्ट करणार आहेत, विनंती करणार आहेत की खऱ्या अर्थानं आता तुम्हीच आमचे तारणहार व्हात. कारण या शेतकऱ्याला आर्थिक पाठबळीची गरज आहे. ज्या शेतकऱ्यांचे हजारो लाखो रुपयांचे कर्ज थकलेले आहेत, किमान त्या कर्जावरील व्याज तरी माफ करावं, आणि जी काही नुकसान भरपाई असेल त्याचे योग्य वेळी योग्य असे पंचनामे करून खऱ्या अर्थाने या शेतकऱ्याला थोडासा दिलासा द्यावा, हीच विनंती आपल्या माध्यमातून करतो. त्यामुळे हतबल बळीराजा नुकसान भरपाईची आता मागणी करतोय.